नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे क्रोधिनाम संवत्सर आहे सूर्याचं दक्षिणायन चालू आहे हेमंत ऋतू आहे अश्विन महिन्याची अमावस्या आहे नक्षत्र स्वाती आहे योग रीती आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो नाग आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो सुद्धा नागच आहे आजचा जो दिवस आहे लक्ष्मी कुबेर पूजनाचा दिवस आहे लक्ष्मी कुबेर पूजनाचे जे मुहूर्त आहेत ते असणार आहे दुपारी तीन ते संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनिटापर्यंत संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते आठ वाजून तीस मिनिटापर्यंत आणि रात्री नऊ वाजून दहा मिनिटापासून ते दहा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंतचे असणार याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे सहा वाजून छप्पन्न मिनिटापासून ते नऊ वाजून एकवीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटापासून ते बारा वाजून चौतीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल सकाळी दहा पंचेचाळीस ते बारा वाजून दहा मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ दुपारी दोन वाजून एकोणसाठ मिनिटापासून ते चार वाजून तेवीस मिनिटांपर्यंत राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस तूळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र रवी बरोबर योग यो करणार आहे आणि शनी बरोबर त्रिकोण योग सुद्धा करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशी फळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी मेश रास आहे ती आहे मेष रास मेष राशीच्या सातव्या स्थानात चंद्राचा सा भ्रमण आहे तिथे असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे लाभातल्या शरिवाराचा चंद्र त्रिकोणयोग सुद्धा करणारा दिवस महत्वपूर्ण राहील खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या नाते संबंध प्रकारचे दिसून येते याचप्रमाणे वैवाहिक जोडीदारावर बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो आजच्या दिवशी काही प्रलंबित लाभ तुम्हाला मिळू शकतील मित्र परिवारावर भेटीगाठी ती होतील दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभ राशीच्या सहाव्या सण चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे आहे मिथुन रास मिथुन राशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या हा चंद्रातल्या शनी बरोबर हा चंद्रोणीच्या रिलेशनशिप मध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील याचप्रमाणे काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकते भाग्याचे उत्तम साथ लावे याचप्रमाणे जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर काही चांगल्या अंत प्रेरणा इंट्युशन तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील किंवा येऊ शकतील जरूर त्यावर काम करा दिवस आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या चतुर्थस्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युद्ध योग करणार आहे अष्टमातल्या शनी बरोबर हा चंद्र आहे दिवस महत्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा घरातल्या नाते नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून घरामध्ये काही नवीन चीज वस्तू वगैरे येऊ शकेल काही अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकतील दिवस तुमच्यासाठी शुभ फलदा यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे सप्तमातल्या शनी बरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल महत्वपूर्ण काम करण्याकडे राहील कागदोपत्री वर्क कमिटमेंट आजचा दिवस उत्तम राहील वैवाहिक जोडीदार बाहेर फिरण्याचा एक संबोध वैवाहिक जोडीदार नातेसंबंध सुद्धा अतिशय उत्तम जपले जातील दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या द्वितीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युद्ध योग करणार आहे षष्टातल्या शनी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे दिवस महत्व राहील खास करून आजच्या दिवशी तुम्हाला काय चांगले उत्तम लाभ मिळू शकतील महत्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा होऊ शकेल कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्वपूर्ण घटना घडामुळे आजच्या दिवशी घडू शकतील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रस आहे ती आहे तुळरास तूळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र योग करणार आहे पंचमातल्या शनी बरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आज तुमचा कॉन्फिडन्स आहे खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल जी कामं हाती घ्याल ती पूर्ण करा दिसतील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिप मध्ये असाल दोघांमध्ये नाते संबंध सुधारतील याचप्रमाणे नशिबाची साथ सुद्धा आजच्या दिवशी उत्तम प्रकारे लावेल दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यसना चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा रवी बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे चतुर्थातल्या शनी बरोबर हा चंद्र योग सुद्धा दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी खास करून महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील थोडासा धावपळचा धकाधकीचा राहील थोडा बहुत स्ट्रेस सुद्धा जाणवेल घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरले संभवतो घरातले जे मोठे असतील व्यक्ती त्यांच्यावर सुद्धा नात चांगले राहतील दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून ये जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या लाभ स्थानक चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युतीयोग करणारे आहे तृतीयातल्या शनी बरोबर हा चंद्र त्रिकोणीयोग करणार आहे दिवस महत्वपूर्ण असेल काय चांगले उत्तम लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील मित्र परिवारावर भेटी गाठी होतील काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकेल रखडलेली कामं जी पूर्ण होत नाही त्या संदर्भातल्या नवीन संकल्पना समोर येतील दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या दहाव्या साने चंद्राचं भ्रमण आहे द्वितीय असणारा शनी बरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे आणि दशम स्थानातल्या रवी बरोबर करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील कार्यक्षेत्राच्या संदर्भात महत्वपूर्ण काय घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकेल त्या संदर्भातल्या काही चांगल्या संधी तुमच्या डोळ्यासमोर येऊ शकतील तर त्याचप्रमाणे काही महत्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा होऊ शकेल कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही चांगले लाभ सुद्धा आजच्या दिवशी मिळू शकतील दीर्घकालीन गुंतवणुकीकरता आजचा दिवस उत्तम राहील दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंबर राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा रवी बरोबर हा चंद्र युद्ध योग करणार आहे तुमच्याच राशीतल्या शनि बरोबर हा चंद्र योग सुद्धा करणारा दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी खास करून महत्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कलर तुमचा उत्स्फूर्तपणा याचप्रमाणे तुमच्यातली ऊर्जा आणि आत्मविश्वास हा जबरदस्त दिसून येईल चांगले इंटेशन वगैरे सुद्धा येऊ शकतील जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर काही चांगले अनुभव सुद्धा मिळू शकतील नवीन कामाची सुरुवात करण्याकरता आजचा दिवस उत्तम राहील भाग्याचे उत्तम साथ आजच्या दिवशी तुम्हाला लागू शकेल गुंतवणूक कर करता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे यानंतरचे जे रास आहे ते आहे मीनरास मीन राशीच्या आठव्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे तिथे असणार रवी बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे वेळातल्या शनी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास टोकव्हर करू शकतील त्याच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्वपूर्ण कामाची सुरुवात मात्र करू नका अनपेक्षित छोटे मोठे लाभ मिळू शकते दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल तर मित्रांनो हे होतं दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार दो चोवीस संपूर्ण राशी धन्यवाद